छत्रपती संभाजीराजे विशाळगडच्या विषयावरून राजकारण करू पाहतात का, असा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित आहे. तर संभाजीराजेंना आमचं आव्हान आहे की त्यांनी याबाबतची स्पष्टता करावी. रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि राष्ट्रपती नियुक्त खासदार असताना संभाजीराजेंनी कोणत्याच अशा आंदोलनामध्ये किंवा अशा कारवाईबाबत निवेदन दिलेलं किंवा सहभाग घेतलेला दिसून येत नाही. त्यामुळं संभाजीराजेंनी ह्याच्या बाबतीमध्ये एक स्पष्टता करावी. आणि वारंवार बहुजन असणारा बहुसंख्य असणारा हिंदू समाज आंदोलनं करतोय, प्रशासनानं याची कधीही दखल घेतलेली बघायला मिळत नाही, मग याचा राजकीय लोक स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं आमचं सरकारला नाही प्रशासनाला खुलं आव्हान आहे की जर प्रशासनानं वेळी जागा होऊन सगळी अतिक्रमणं नाही काढली तर आम्ही वक्फ बोर्डाच्या ज्या जागा आहेत त्याच्यावरती मंदिरं बांधायला चालू करणार. दुसरी गोष्ट, विशाळगडावरच्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये जर अधिकाऱ्यांच्यावरती जबाबदारी निश्चित नाही झाली तर पन्हाळगडावरती आम्ही सगळ्यांच्यासाठी फार्म हाऊस बांधायला जागांचं रेखांकन करायला सुरुवात करणार आहे. त्यामुळं जर जो न्याय त्यांना आहे त्यांनी अतिक्रमण केलं आहे तुम्ही हटवू शकत नाही, तोच न्याय प्रशासनानं आमच्या बाबतीमध्ये पण लागू करावा, असं प्रशासनाला आमचं खुलं आव्हान आहे.